अर्थशास्त्र आणि सामाजिक अध्ययन द्वारे प्रस्तुत मराठी भाषा दिन। आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे। फेब्रुवारी 27 हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो। त्यानिमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। आज आम्ही तुम्हाला या दिवसाचे विशेष महत्व काय आहे याबद्दल सांगणार आहोत। कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर, एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार। त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा फेब्रुवारी 27 हा जन्मदिवस मायबोली मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। शिवाय 1999 वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने फेब्रुवारी 21 हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे। या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठी प्रेमी संस्थांकडून 21 ते फेब्रुवारी 27 हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो। जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह। विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे। दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके। 1974 मध्ये नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले। वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबऱ्या। 1964 मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। मराठी भाषेचा उदय संस्कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला असे बहुतांशी मानले जाते। पैठण प्रतिष्ठान येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला। देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली। मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधून लिहिली जाते। सन 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले। त्यानंतर सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली। महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली। संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथांची भर घातली। शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला। त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला। सन 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला। सन 1960 मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला। धन्यवाद।